चलो मुंबई, स्वराज्य वर्धापन दिन सोहळा, स्थळ वाय बी चव्हाण सेंटर मुंबई, दिनांक 27 ऑगस्ट, प्रमुख मार्गदर्शन छत्रपती संभाजी राजे। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोरोना काळात केलेले बालविवाह आता पालकांच्या चांगलेच अंगलट येत आहेत, असाच प्रकार शहरात समोर आलाय। या प्रकरणी पीडितेच्या आई वडिलांसह पती आणि सासू सासऱ्यांविरुद्ध पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या विवाहिताच्या कागदपत्र पडताळणीत वयाचा उल्लेख होत असल्यानं त्यानुसार पोलिसांकडून आता थेट गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत। सन 2020 आणि 2021 या कोरोना महामारी काळात अनेकांचे विवाह पार पडले। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागासह शहरातही आर्थिक खर्चाला फाटा देत आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे मोजक्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह लावण्यात आल्याची चर्चा असतानाच आता धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत। सातपूर येथील माहेरवाशीन असलेली 18 वर्षीय विवाहिता ही 15 ऑगस्ट रोजी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात प्रसूत झाली। यावेळी तिचे वय आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। या पडताळणीत तिचा वयाच्या 17व्या वर्षीच लग्न झाल्याचा संशय बळावला। याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर पीडितेचा बालविवाह झाल्याचा प्रकार समोर आला। त्याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसात तिचे आई वडील, पती आणि सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सन 2022 मध्ये पीडितेचा विवाह लावल्याचा पोलिसांचा संशय आहे। तिचे सासर दिंडोरी तालुक्यातील कोराटे गावातील आहे, त्यामुळे सातपूर पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती हा गुन्हा दिंडोरी पोलिसांकडे आता वर्ग केला। त्यानुसार दिंडोरी पोलिसांनी संशयित आई वडिलांसह सासू सासऱ्यांची चौकशी आणि पुढील तपास आता चालू केला आहे। या घटनेमुळे बालविवाहाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून बालविवाह दडपण्याचा प्रकार होत असल्याचं त्यातून आता समोर येत आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।